नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पतीच्या यशासाठी पतीच्या प्रगतीसाठी पतीच्या भविष्यासाठी पत्नीने हे व्रत करावे शंभर टक्के फळ या व्रताचे मिळते हे स्वामींचे व्रत आहे स्वामींची सेवा करण्याचे लाभ तुम्हाला मिळतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही जर पतीसाठी पतीच्या यशासाठी पतीच्या भविष्यासाठी पतीच्या प्रगतीसाठी हे व्रत करत असाल तर शंभर टक्के ती इच्छा तुमची पूर्ण होईल आणि पतीला यश मिळेल पतीची प्रगती होईल आता हे व्रत तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून करू शकतात कोणताही एक गुरुवार ठरवावा आणि त्या गुरुवारपासून तुम्हाला हे व्रत करायचे आहे असे तुम्हाला नऊ गुरुवार हे व्रत करायचे आहे आता स्वामींच्या नऊ गुरुवारच्या व्रताची पोथीसुद्धा मिळते पण बऱ्याचशा वेळेस ती पोथी सगळीकडे उपलब्ध नसल्याने बरेचसे लोक ते व्रत करत नाही त्यांना असं वाटतं की पोथी नाही मिळाली तर व्रत कसे करणार तर मित्रांनो तुम्हाला पोथी मिळाली स्वामींच्या नऊ गुरुवारच्या व्रताची तर अतिउत्तम परंतु तुम्हाला पोथी नाही मिळाली तरी तुम्ही हे व्रत करावे पोथी तुम्ही बघा तुम्हाला मिळते का नाही मिळाली तरी काही हरकत नाही तरी तुम्ही दिवसभर उपवास करायचा आहे उपवास करायचा फळ तुम्ही खाऊ शकतात मिठाचन तिखट खायचे नाही आणि संध्याकाळी स्वामींच्या समोर पूजा मांडणी करायची स्वामींचा फोटो एक कळस भरून पाटावर मांडायचा त्यानंतर स्वामींच्या मंत्राचा जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप अकरा माळ करायचा अकरा माळ जप झाल्यानंतर तुम्ही जेही स्वयंपाक केला असेल त्याचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा आणि तोच नैवेद्य नंतर तुम्ही घेऊन उपवास सोडायचा असे तुम्ही नऊ गुरुवारचे व्रत करा आणि पोथी मिळाली तर पोथीमध्ये सविस्तर सगळी माहिती दिलेली आहे कथा दिलेली आहे ती कथा तुम्ही वाचू शकतात परंतु पोथी नाही मिळाली तरी तुम्ही या प्रकारे सोप्या रीतीने तुम्ही हे व्रत करायचे आहे कोणत्याही गुरुवारपासून सुरू करा नऊ गुरुवार हे करा काही अडचण समस्या संकट सुतकालं ते गुरुवार सोडून द्यायचे फक्त उपवास करायचा पूजा मांडणी पोथी नाही करायची आणि तो गुरुवार मोजायचा सुद्धा नाही ज्या गुरुवारी आपण पूजा करू शकतो अकरा माळी करू शकतो तोच गुरुवार तुम्ही मोजायचा आहे असे तुम्ही नऊ गुरुवार करा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ